नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दंडगोलाच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा अभ्यास केला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात. थॉमस, तुझी बाटली तर खूप वेगळ्या आकाराची आहे रे. यात किती पाणी भरू शकतो आपण? खरं तर मानस, मीही तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय रे. पण तू हे शोधणार कसं आहेस? गणिताच्या द्वारे. चल मी तुला सांगतो, ही गणिताची वेळ आहे. बघ मानस, माझी बाटली दंड गोलाकार आहे आणि यामध्ये जितकं पाणी आपण भरू शकतो ती त्याची क्षमता कॅपॅसिटी आहे. परंतु बाटलीची ही जाडी ही नाहीच्या बरोबर आहे, तर आपण हे म्हणू शकतो की बाटलीत पाण्याने व्यापलेली जागा ही बाटलीची क्षमता बाटलीद्वारे व्यापलेली जागा या बाटलीच्या घनफळा इतकी व्हॉल्यूम इतकीच आहे. दुसऱ्या शब्दात बाटलीची क्षमता कॅपॅसिटी बाटलीच्या घनफळा इतकी व्हॉल्यूम इतकी आहे. आता पटकन मला शिकलेल्या दंडगोलाच्या घनफळाचे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचे सूत्र सांग. कुठल्याही दंडगोलाचे सिलेंडरचे घनफळ व्हॉल्यूम त्याच्या पायाचे क्षेत्रफळ आणि उंचीच्या गुणाकारा इतके असते. आणि जर दंडगोलाच्या पायाची त्रिज्या आर आणि दंडगोलाची उंची एच अशी आहे, तर आपण दंडगोलाच्या घनफळाच्या सूत्राला याप्रमाणे पाय आर वर्ग एच च्या रूपात लिहू शकतो. माझ्या बाटलीच्या पायाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे आणि उंची 21 सेंटीमीटर आहे. चला मी यांना या सूत्रात आर आणि एच च्या जागी लिहून हे समीकरण असे सोडवून घेतो. या प्रकारे सोडवल्यावर आपण पाहू शकतो की दंडगोलाकार बाटलीचे घनफळ 594 घन सेंटीमीटर आहे. आणि थॉमस, आपल्याला माहिती आहे की 1 घन सेंटीमीटर हे 1 मिलीलिटरच्या बरोबर आहे, अर्थात 594 घन सेंटीमीटर 594 मिलीलिटर के आहे. अरे वा, तुझ्या बाटलीत आपण 594 मिलीलिटर किंवा 0.594 लिटर पाणी भरू शकतो. हे अर्ध्या लिटर पेक्षा थोडं जास्त आहे. अखेर आपल्याला बाटलीचे घनफळ हे माहित झालं. चल चल चल, आपण लवकर आपल्या जगात परत जाऊ. आपण तुझ्यासाठी अगदी अशीच बाटली खरेदी करूया. या उदाहरणासोबत आपण पाहिले की कशा प्रकारे दंडगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर वर आधारित आपण दैनंदिन जीवनातील समस्यांचे उत्तर शोधले जाऊ शकते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही गैरसमज देखील पाहूया.